हाँ भाऊ, आपलं नाव काय आहे? भगवान रामराव दूत। अच्छा, हे जो तुम्ही प्लॅन लावला, हे हा प्लॅन कशाचा आहे? हा आहे ना, तो मसाले वाढवण्याचा आहे ना, प्रोजेक्ट आहे। अच्छा, कोणते कोणते मसाले तयार करता आपण याच्यामध्ये? आहे ना, तर टॅमॅटो, अद्रक, कांदा याचे आहे ना, तर वाळून आहे ना, तर एक प्रोसेस तयार केली जाते, त्याची पावडर बनवतो आपण। आणि हे कशा प्रकारे वाळवलं जाते? हे ना, तर ज्यावेळेस आहे ना, तर आपण कटिंग वगैरे करतो, कटिंग जे वेस्टेज मटेरियल असतं याच्यामध्ये वाळवून त्याची आहे ना, तर एकदम व्यवस्थित आहे ना, त्यांनी आहे ना काळजी करून त्याची आहे ना, त्याची मसाल्याची पावडर बनवतो ते वाळवल्यानंतर, आणि ती आहे ना मग मार्केटमध्ये आहे ना तो पोस्ट करतो। अच्छा, तर मग याला मटेरियल याच्यामध्ये कशामध्ये ठेवता तुम्ही? याच्यामध्ये आहे ना, हे काळं पॅनल असतं, याच्यामध्ये आहे ना, तर 50 किलोपर्यंत आहे ना मटेरियल बसतं, आणि हे आहे ना, तर पॅनल लावल्यानंतर आहे ना, हे पॅनल लावायचं, लावल्यानंतर 2 ते 2.5 तास ठेवले ना, तर पूर्ण केला आहे ना, तर एकदम कडकपणा येऊन जातो, म्हणजे पूर्ण प्रोसेस आहे ना कम्प्लीट होऊन जाते, म्हणजे पूर्ण वाळून सनी कम्प्लीट होतं की? हो, पूर्ण 2 तासात येणं कम्प्लीट होऊन जातं। अच्छा, तर मग ह्या याला काय म्हणते प्लेटला? ह्या हे सोलार पॅनल, हे LCD पण म्हणतात त्याला, आणि सोलार पॅनल पण म्हणतात, म्हणजे पण हे आहे ना, तर बगर इलेक्ट्रिक, म्हणजे याच्यात आहे ना इलेक्ट्रिकचा वापर कोणताच होत नाही, बॅटरीचा वगैरे काहीच वापर होत नाही। मग हे जे लाईट तयार करीत नाही का? तर उन्हाद्वारे आहे ना तर काम करतात, याच्यात आहे ना, तर काचाचं प्लेट वगैरे नसतात, हे फायबर प्लेट असतात, म्हणजे बाकीचं दुसरं काही प्रॉब्लेम येत नाही, याला बॅटरी वगैरे लागत नाही, कोणतेही नाही, फक्त हे उन्हाद्वारे ना तर केलं जातं हे सगळं। मग हे फक्त गरम करतं का? हो, फक्त गरम करतं, हीट करतं, हीट करून आहे ना, तर जे आपलं जे काही मटेरियल टाकलेलं असतं त्याची प्रोसेस तयार करतं, त्याला कडकपणा आणतो। जे आता एका याच्यामध्ये किती मटेरियल बसतं आहे? 40 ते 50 किलो बसतं त्याच्या। अच्छा, तर टमाटे, कांदे, टमाटो, त्याच्यानंतर अद्रक, कांदा, हे सगळं काही आहे ना, तर म्हणजे प्रोसेस केलं जातं। अच्छा, याच्यानंतर हे वाळल्यानंतर मग कुठे घेतात त्याला? हे ना, तर मार्केटमध्ये काही कंपनी आहे, ते कंपनी आहे ना, तर इथून आहे ना, तर म्हणजे पूर्ण पॅकिंग करून घेऊन जातात आपल्याकडून मटेरियल। म्हणजे पेस्ट करता का तुम्ही त्याची? पावडर। अच्छा, पावडर करता का? अच्छा, पावडर मग हे कोणत्या मशीनमध्ये तयार करतात? हे ना, तर आता सध्याला आपल्याकडे नाही, पण हे ना, तर जे आपल्याकडून कच्चा माल नेतात ते, म्हणजे तयार केलेलं, आणि तिथं नेऊन आहे ना, तर त्याची प्रोसेस करून आहे ना, तर बारीक करतात, आणि त्याची मग छोटी छोटी पॅकिंग आहे ना, करून मार्केटमध्ये देतात ते। जसं की मिरच्या वगैरे? मिरच्या पण आहे, पण मग आता भविष्यात आहे ना, तर प्लॅन त्यांचा आला तर मग मिरच्या, त्यानंतर कोथंबीर, भाजीपत्ता, हे पण आहे ना, तर याच्यात वाळवले जातात। हे असं काही नाही की नुसतं कांदाचं आणि टमॅटोचं वाळवले जातं, याच्यामध्ये कोथंबीर वाळवल्या जाते, भाजीपत्ता वाळवल्या जातो, म्हणजे कोणताही तुमच्या शेतीमालाचं कोणताही प्रोसेस आहे ना, तर तुम्हाला वाळवून ठेवायची असेल तर ते आहे ना, तर पूर्णपणे आहे ना, तर वाळवता येते। अच्छा, आणि हे जे समोरचं दिसतं हे लाल बॉक्समध्ये काय असतं? हे FBD म्हणतं त्याला, याला FBD आहे। याच्यामध्ये आहे ना, तर काय होतं की म्हणजे जे मटेरियल आहे आपण कट करतो, कट केल्यानंतर ते ओलावा असतो त्याच्यात, त्याचं जे मॉइश्चर काढण्यासाठी आहे ना, तर याचा आहे ना, तो वापर केला जातो। बरं, आम्हाला ते समोर दाखवर कसं आहे तर। हां, आता हे याचं काय काम? हे जे लाल लाल जे डबे आहे, तुम्ही इथं बरेचसे काही ठेवलेले आहे, याला जाळी पण दिसते, हे जाळी आहे, याला फॅन पण, याला याचं काम काय आहे? याचं फॅनचं काम काय आहे की आता आपण आहे ना, ही जाळी आहे, जाळीवरती आहे ना, तर एक नेट टाकलं जातं, आणि जे आपण कटिंग करतो, अदरक, टमॅटो काही असो, हां, ते कटिंग केल्यानंतर याच्यात आहे ना 50 किलो टाकतो आपण। अच्छा, 50 किलो टाकल्यानंतर हा फॅनचं काम आहे, हे ना, तर खालून आहे ना, तर हवा देतं, हवा दिल्यानंतर आहे ना, तर याच्यात जे काही मटेरियल असतं मॉइश्चर, अच्छा, ते पूर्ण मॉइश्चर आहे ना, तर निघतात मॉइश्चर आहे ना, म्हणजे 90% हा फॅन खालून वर हवा मारतो, वरून खाली हवा घेतो, खालून वरती हवा मारतो तो। अच्छा, जाळीचे आहे ना, तर बाहेर आहे ना, तर हवा मारल्यानंतर आहे ना, तर याच्यावर जे मटेरियल टाकलेलं असतं आपण, हो हो, ते आहे ना, पूर्णपणे आहे ना 90% कोरडं होतं। अच्छा, म्हणजे पूर्ण सुकतं का ते? नाही, 90%। अच्छा, 90% होतं, मग याच्यातलं मॉइश्चर निघल्यानंतर मग आहे ना, तर आपण ते सोलर पॅनलमध्ये टाकतो, हो हो, ते आहे ना, तो त्याच्यात मग पूर्णपणे वाढवले जातात, 100% आहे ना, तर पूर्णपणे प्रोसेस तिथं होती। अच्छा, नंतर हे पूर्ण वाळून घेतल्यानंतर मग याचं काय केलं जातं? मग याचं आहे ना, तर मग जसं प्रवीण मसाला, रवी मसाला, हे कसे मसाले असतात, ह्याच प्रकारचे एक वेगवेगळे मसाले, म्हणजे अद्रकचा वेगळा मसाला वेगळं तयार करणार पावडर, त्याच्यानंतर टमॅटोची पावडर तयार करणार, मग नंतर जसे कंटेन लागतात तसे कंपनीवाले मिक्स करून घेतात ते। अच्छा, त्यांच्या पद्धतीनं मग तुम्ही फक्त मटेरियल सुकून देता का त्यांना? आपण येणार कच्चं मटेरियल आहे ना, तर बनवून देतो त्यांना। बरं, हे तुम्हाला परवडतं का? हो, खूप, म्हणजे आता माझ्याकडे आहे ना, तर 6-7 वर्षापासून प्लांट आहे। मग हे मटेरियल घेण्यासाठी पैसे कोण कंपनी देतं का तुम्ही? पहिले येणार म्हणजे हे करत होतो, पण आता सगळं टोटल कंपनी आहे ना पुरवठा करते ती। अच्छा,
मग एक प्रकारे तुम्ही लोकांना पण रोजगार देता समजा. हो, आपल्याकडे ना तर 10-12 लेडीज आहे ना तर रोजगार आहे. 12 लेडीज पण आहे गावातल्या आणि आम्ही तिघ पण आहे ना घरचे ना तर याच्यामध्ये ना तर म्हणजे दिवसभर काम चालू असतं. हो, खूप चांगलं काम करतो तुम्ही, लोकांना पण रोजगार देतात. आजकाल रोजगारची खूप समस्या आहे. हो, तर तुमच्यामुळे लोकांना पण रोजगार मिळतो. नाही, आज 12-13 जणांना आहे ना तर रोजगार पण उपलब्ध झाला. आणि मी पण येणार, माझे बाकीचे जे धंदे होते, बिझनेस होते, दुकानं होते, या धंद्यामुळे ना तर सगळं बंद करून येणं तर सध्याला फक्त याच्यावर स्टेबल झालेलो आहे. हो, अच्छा, चांगलं काम केलं तुम्ही मस्त. आता याचा प्लॅन कधी चालू करणार तुम्ही? आता हा प्लॅन आहे ना माझा आहे ना तो फक्त उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात असतो. पावसाळ्यात आहे ना तर हा प्लॅन बंद असतो. त्याच्याकरता आपण 6 ते 7 महिने ना तर हा प्लॅन चालू ठेवतो. तर आता माझं 15 ते 16 दिवसानंतर आहे ना तर हा प्लॅन स्टार्ट होईल. हे पावसाळ्यामध्ये काबर बंद ठेवता तुम्ही? उन्हाचं टेम्परेचर आहे ना कमी असतं. उन्हामुळे आहे ना तर काय होतं की जे मटेरियल आहे टाकलेलं त्याला आहे ना तर ब्लॅकपणा येतो, म्हणजे खराब होतं ते, सडतं. तर त्याच्यामुळे आहे ना तर आपल्याला आहे ना तर उन्हात म्हणजे पाऊस चालू असतो, ते पावसामुळे आहे ना तर आपल्याला खूप जास्त प्रॉब्लेम येतो. आपल्याला पावसाळ्यात आहे ना तर हा प्लॅन करताच येत नाही, कारण टेम्परेचर नसतं. टेम्परेचर आपलं मेन आहे सोलार पॅनल. सोलार पॅनलच चालत नाही, त्याच्यात वाळवल्या जात नाही. आणि आपण आहे ना तर नॅचरल पद्धतीने वाळवतो, इलेक्ट्रिक नाही याच्यात, इलेक्ट्रिक काहीच वापर करत नाही त्याच्यात. त्याच्यामुळे आहे ना तर ते सोलार पॅनलवर उपलब्ध असतं. आणि ते पावसाळ्यात आहे ना तर म्हणजे ऊन आहे ना तर भेटत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे आहे ना तर ते पाणी आहे ना घेतलं जात नाही त्याच्यात. आता हे असं जे याला काय म्हणतात, हे गोल बॉक्स चौकणी हे याला आहे ना तर FBD म्हणतो आपण. FBD हे तर खूप भरपूर आणले तुम्ही आता हे. हो, आपल्याकडे आहे ना तर 2-3 सेटअप आहे ते. अच्छा, हे भक्कम तुम्ही यूज केलेलं दिसतं सामान्य. तर अजून पण काही तयार करण्याचं काम चालू दिसतं तुमचं? पॅनल आहे ना 24 सोलर पॅनल आहे ना फिट करण्याची राहिलेली. अच्छा, FBD म्हणतो आपण त्याला, LCD म्हणतो त्याला. अच्छा, त्याला LCD म्हणतात का? हो, त्याला LCD म्हणतात आणि याला FBD म्हणतात. अच्छा, हे ना तर फक्त मॉइश्चर काढण्याचं काम करतं आणि ते पूर्ण सुकवण्याचं काम करतं. हो, तर वगैरे आहे ना ते 15 दिवसानंतर फिट होतील. इथं येणं तर लेडीज काम करतात सगळे, म्हणजे बघण्यात येईल अजून 15-1 दिवसानंतर सगळं काही. अच्छा अच्छा, ठीक आहे. आपण खूप छान माहिती दिली, परत त्यामुळे तुमच्यामुळे लोकांना पण रोजगार मिळतो, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लोकांना पण रोजगार उपलब्ध झाला आणि त्याच्या त्याचबरोबर आहे ना तुम्हाला पण आहे ना तर म्हणजे खूप काही आहे ना तर म्हणजे ह्या कंपनीमुळं आहे ना तर ह्या मशिनरीमुळं ह्या कामामुळं आहे ना तर भरपूर म्हणजे मंथली जे इन्कम आहे ना तर भरपूर काही आहे ना तर भेटायला लागलेले, जे आपण आहे ना तर काही नोकरी करूनसुद्धा नाही म्हणजे भेटू शकत आपल्याला. त्याच्यापेक्षा आहे ना तर 2 पटीनं आहे ना तर मला इन्कम जास्त होतं आहे इथं. आणि स्वतःचा बिझनेस आहे, म्हणजे कोणाची आहे ना तर म्हणजे जाण्याची गरज नाही कोणाचीकडं, आपल्याकडेच आहे ना तर दुसऱ्यालासुद्धा आहे ना तर रोजगार उपलब्ध झाला. आज आहे ना तर लॉकडाऊन चालू होतं, त्यावेळेससुद्धा आहे ना तर माझं काम चालू होतं. आज लॉकडाऊनमध्ये आहे ना तर लोकांना कामसुद्धा नव्हतं, त्यावेळेसुद्धा आहे ना तर आपलं मसाल्याचं काम चालू होतं. म्हणजे त्यावेळेससुद्धा आहे ना तर आपल्याला म्हणजे कोणत्याही गोष्टीची आहे ना तर कमतरता पडली नाही. अच्छा अच्छा, खूप माहिती दिल्याबद्दल, माहिती पण खूप छान छान दिली तुम्ही. आणि विशेष म्हणजे लोकांना तुमचा रोजगार दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहे. तर थँक्यू.